nada pela batele cheki, apun anandi ki va dukhi sagla aple dokyavar madhi hai sagla aple hatat hai nahi paristhiti kashi hai kumte paristhiti ashi manun mi anandi nahi jar paristhiti ashi hoil tar mi anandi hoil nahi he paristhiti soda sagla bajula thewa हे सगळ्या आपल्या विचारांमध्ये हाय आपण आनंदी हो किंवा दुखी हो हे सगळ्या विचारांमध्ये आहे. आता आपण जराशी काहीतरी एक उदाहरणासाठी आपण एक काहीतरी अभ्यास करू जरा सा. समजा मी तुम्हाला आपल्याला कोण माणूस आहे आणि त्याला मनुष्य आहे त्याला गोस खायला त्याला लेहाव आहे गोस. तो कुठे कुठे जाईल पैसे भरेल गोस खायसाठी. आता आपण समजा त्या माणसाचं त्याच्या पुढं त्याच्या बशीत आपण ठेवू एक गोसचा तुकडा आणि त्याला आपण सांगू हे तुला माहिती आहे कोणी हा गोस कोणी शिजवलेला आहे कोणी तयार केलेला आहे. ताजमहल हॉटेल आहे तिथं मोठे मोठे प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर ते ती माणसं जेवतात ना त्या लोकांना त्यांना कोण जेवण तयार करतं हा माणूस हे शिकलेला आहे जेवण कसा करायचा आणि गोस कसा भाजायचा आणि कसा तयार करायचा तिने जेवण तयार केलं आहे. आपण त्या माणसाला त्याला गोस खायची लई आवड आहे इच्छा आहे ले हाव आहे आपण त्याला देऊ खाईल खाईल खाता चिमचा हे किती मजाने तो खाईल हा. कारण का आपण त्याला सांगितला हा जेवण कोणी केलेला आहे तर समजा जेवण खायचा संपला आणि मग आपण त्याला नंतर बोलू आपण त्याला म्हणू तुला माहितीये आता तुने काय खाल्लास ते रस्त्यामध्ये कुत्रा मेला किती दिवस त्याची मेलेली मुर्गी तिथं पडलेली होती त्याचा गोस आहे तुम्ही आता खाल्लाच ना गोळ त्या कुत्र्याचा. कुत्रा किती महिना एक आठवडा जमिनीवर बाहेर पडलेला होता ना नाचलेला होता एकदम त्याचा गोस होता. काय खरं तो टोल बाकडा करल आणि त्याला किळस येईल त्याला वाटेल असा वक्याचा आता त्याला वक येईल आणि तो शिव्या देईल किंवा काय तो मनामध्ये किती वाईट आपल्याला द्वेष करेल कोणी दिला मला हे खायला आणि कोणी मला फसवला काय फरक आहे. गोस मध्ये फरक झाला नाही गोस मध्ये फरक नाही पडला जेव्हा त्यांनी खाल्ला त्याच्यामध्ये फरक आहे त्यांनी मजाने तो गोस खाल्लाय तो गोस एकदम त्याची चव एकदम चांगली होती त्यांनी खुशीने खाल्ला आनंदीने खाल्ला याचा त्याला किती चव किती चांगली लागली तोंडात. आता तो भोगते त्याला गोळ काय आले आधी तो आनंदी होता एकदम खुशी होता आता तो भोगते का फरक काय झाला गोस तोच गोस आहे चव तो चव मध्ये बदल नाही विचारामध्ये बर फरक झाला खालास तो भोगायला लागला. सायकोलॉजी माणसा बोलता म्हणतात सायकोलॉजी कोण शिकलेले आहेत प्रोफेसर ते म्हणतात की जर आपल्याला पाहिजे कोण माणूस वाईन इंग्लिश मध्ये बोलतात वाईन हिब्रू मध्ये म्हणतात याईन आणि इंडियाला मराठी काय बोलतात द्राक्षाचा रस पण नाही रस त्याचा त्याच्याही नशा चढतो ना 40 दिवस ठेवला 50 दिवस तर द्राक्षाचा रस याईन याचा वाईन होतं जमतो माणूस पीत त्याला जरासा नशा चढल. ते कुठल्या कुठल्या बाटल्या आहे जगात $1,000 अशा आहेत बाटल्या किती वर्षाच्या पूर्वी किती जास्ती जुना जास्ती किंमत भाग. आता आपल्याला पाहिजे कोण माणूस तो हे हा रस पील हा वाईन पील पण आपल्याकडे साधी बाटली आहे साधी 20-30 रुपयाची बाटली आहे ले भाग नाही आणि तो त्या माणसा आणि त्याला आपण तो द्राक्षाचा रस आपण एक अशी बाटली आहे ती बाटली विकतात $100-200 त्या बाटलीमध्ये आपण हा द्राक्षाचा रस टाकू आणि त्याला वाहतू त्याला देऊ ती बाटली तो पिईल त्याला काय वाटल मी पिते महाग बाटली हाय क्वालिटी चांगली द्राक्षाची वाईन रस त्याला मजा वाटल. जर तो स्पेशल स्पेशल माणसा कोणाकोणा समजतं की पण त्याला मजा वाटेल किती आनंदी होईल मी अशी पिली आणि जर आपण चांगली आईन चांगली वाईन
अशा बाटली मी टाकू ते त्या रोज तर किंमत आहे एका बाटलीचा $100-200 किंवा $1,000. पण आपण ती साधी बाटली मी टाकू 30 रुपयाची बाटली त्याच्यामध्ये तो सांगू त्याला तो पिईल त्याला वाटेल मी काय पिला साधी पिल्ली फरक पडला त्या रसमध्ये नाही तो रस चांगला आहे किंवा वाईट आहे पण जर चांगल्या बाटली मी टाकला तर त्याला वाटेल मी काहीतरी चांगला त्याला मजा वाटेल मी चांगली पिल्ला काहीतरी भाग पिल्ला काय भाग पिल्ली मी याय भाग या वाईन पिल्ली मी पिऊन टाकली ते जर त्याला चांगली घेतली आणि साध्या बाटलीमध्ये टाकली मी काय प्यालो काहीतरी साधा त्याला मजा नाही वाटणार काय फरक आहे फरक पडला याच्यामध्ये त्याने काय तो काय पिल्ला काय त्याने याच्यामध्ये काय फरक नाही पण फरक कुठं झाला त्याच्या डोक्यात विचारत त्याच्या त्याला मजा किंवा तो दुःखी कसा म्हणतात की युनायटेड स्टेट्स अमेरिकामध्ये केस कोणता केस विकलं तुम्हाला माहिती किती कितीला $18,300 तुम्ही हिशोब करा इंडियाला किती रुपये होतात $18,300 इस्रायलचं पैसं ते झालं जवळजवळ 50,000-60,000 shekel इंडियाचा किती झालं $500,000 हा रुपये ज्यांनी ते केस विकत घेतलं कोण केस होतो केस ज्यांनी विकत घेतलं केस एवढा तिने भरलं $18,300 तो काय माणूस अन्नाडी नाही तो काय वेडा नव्हता तो माणूस मोठा श्रीमंत आहे धंदा करणारा त्याकडले पैसा आहे तो काय अन्नाडी असा वेडा असता तो एवढा श्रीमंत नाही झाला असता त्यांनी तो का तयार झाला एवढं पैसे भरायला त्या केससाठी केस आपण एवढं आपण एक शेकेल एक रुपये नाही भरला असतो त्या केससाठी तो का तयार झाला सगळा विचार मध्ये आहे त्याला सांगितलं हे केस कोणचं आहे माहितीये अमेरिकाला एक मोठा फेमस गाणारा होता एल्विस प्रेस्ली आपण आज कोण विकत महम्मद रफीचा केस किंवा सायगलचं त्याला मेहमूद कुमार आणि किशोर कुमार माहितीये कोण कोण आहेत मुकेश ह्यांचं केस कोणतरी केस आहेत केस आपलं केस आहे कोणाला केस विकत घ्यायचंय मुकेशचा केस महम्मद रफीचा केस त्याला गाणीची आवड आहे आणि इच्छा आहे त्याला मुकेशची गाणी त्याला लय आवडत होती तो लय ऐकत होता तो कदाचित तयार होईल भरायला एवढं पैसे पण ते ओळखत नाही कोण आहे मुकेश गाणार मेसेज बरा काय झालं मग त्या पैसे भरला पाहिजे त्याचा केस घेऊन मी काय करेन मी काय खाईन ते मी शोकेस मी ठेवीन काय करू मी त्याला पण कोण राहिले आवड आहे त्याला मुकेशची आठवण पाहिजे तो त्या केस साठी $1,000-$10,000 कदाचित भरायला तयार होईल हे कशामध्ये आहे ह्या केसाला किंमत आहे काय नाही पण विचार मध्ये सगळं आहे कसाच कोणी चित्र काढलेलं आहे आणि तुम्हाला म्हणतील हा चेजेने चित्र काढलेलं आहे हा मोठा एकदम चित्र काढणारा मोठा अख्ख्या जगामध्ये फेमस होता आले त्याला माहिती अख्खा जग त्याला ओळखते समजा रेमब्रांत किंवा मिखेल एंजेलो पिकासो तरी तरी जे होते मोठे मोठे चित्र काढणारे तर त्याचं एक चित्र कितीला विकतात तुम्हाला माहितीये $1,000,000-$2,000,000 विकतात ते चित्र माणसं तयार आहेत भराला पण जर तो चित्र बरोबर नाही दुसऱ्या कोणी काढलाय कॉपी केलंय कोण अर्धा किंमत नाही भरणार आणि पाव किंमत आणि 10% पण भरायला माणसं तयार नाहीत का पण का सारख्या दिसते जवळ आहे मग बरोबर नाही मग जरासा 10% कमी भरा अर्धा किंमत भरा नाही आम्हाला तो पाहिजे त्याने हा माणूस होता त्याने चित्र काढलाय मिखेल एंजेलो किंवा रेमब्रांत किंवा पिकासो कोण कोण मोठे चित्र काढणारे होते त्यांचं नाव त्याच्यासाठी तो माणूस पैसे एवढं भरायला तयार आहे हे सगळं आपण बघतो की फरक काय आहे कधी कधी चित्रामध्ये फरक नाही द्राक्षामध्ये फरक नाही केसामध्ये फरक नाही गोस खाल्ला त्याच्यामध्ये फरक नाही पण जर माणूस मजा करल किंवा भोगल हे नाही परिस्थिती नाही हे माणसाच्या विचारमध्ये आहे विचार जिथं विचार आहे तर माणूस मजा करू शकल किंवा भोगू शकल हे आपण ह्याचा पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये ईश्वराच्या कृपाने चलो
מוזמן להקדיש חדרי לימוד לעילוי נשמת יקיריכם או להצלחה בחיים במספר הטלפון 08-8656-884 ולזכה לביאת משיח צדקנו ולגאולה השלמה במהרה בימינו. אמן.